नमस्कार शेतकरी कृषी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी कारण महाराष्ट्रामधल्या या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर तो कोणता जिल्हा आणि तालुका आहे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मित्रांनो बघा शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे तर सविस्तर माहिती बघा हा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला म्हणून याबाबत फेब्रुवारी दोन हजार शासनाकडे केली होती त्यानुसार अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा देण्यासाठी शासनाकडून निर्णय घेण्याचे आश्वा आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते शासनाकडून दिलेल्या आश्वना आश्वासनाची पूर्तता झाल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यासाठी पंधरा कोटी रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती सांगतो बघा आमदार बबनराव शिंदे तर बघा मित्रांनो माडा मतदारसंघातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार साडे कोटीची साडेचार कोटीची कर्जमाफी मागील वर्षी मतदारसंघातील मांडा पंढरपूर महाडशिरा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पुरा शेतीचे पिकाचे मोठे नुकसान झाले होते या पूरग्रस्त शेतकऱ्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या पात्र ठरलेल्या सहाशे सहासष्ट शेतकऱ्यांची एकूण चार कोटी त्रेपन्न लाख रुपयाची कर्जमाफी झाली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे मागील वर्षी मतदारसंघातील माळा पंढरपूर माळशिरस तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे पिकाचे मोठे नुकसान झाले या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या सहाशे साठ शेतकऱ्यांची एकूण चार कोटी त्रेपन्न लाख रुपयाची कर्जमाफी झाली असून ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे मागील वर्षी जुलै व ऑगस्ट मध्ये सोलापूर जिल्ह्यात पुणे सांगली सातारा कोल्हापूर इतर जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती या अष्टी अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीला आलेल्या पुरामुळे माडा मतदारसंघातील माडा पंढरपूर तालुक्यातील त्रेचाळीस गावांना या पुराचा फटका बसला असून शेतातील उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आमदार बबनराव शिंदे यांनी शासनाकडे वेळेवेळी पाठपुरवठा करत मदत करण्याची मागणी शासन शासनाकडे केली होती बाधित शेतकऱ्यांना आघाडी सरकारने संबंधित पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी योजना जाहीर केली होती गतवर्षीच्या महापुरात नुकसान झालेल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम प्राप्त झाली आहे दिवसात प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या रक्कम जमा होईल अशी माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे माडा तालुक्यातील बारा गावातील एकशे ब्याऐंशी पूर्गस्त शेतकऱ्यांना एक कोटी सोळा लाख वीस हजार त्रेचाळीस रुपये एवढी रक्कम कर्जमाफी मिळणार आहे शेतकऱ्यांच्या खाती असलेल्या जिल्ह्या मध्यवर्ती बँक राष्ट्रीय बँक व्यापारी बँक खात्यावर रक्कम जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे माडा तालुक्यातील भिंबळे मिटलकडे रुई आलेगाव वाडेली चांदन आलेगाव टाकळी मालेगाव शेवरे गार अकोले तसेच पंढरपूर तालुक्यातील बावीस गावातील तीनशे सहा पूर् पुर, पूरग्रस्त शेतकऱ्यांना दोन कोटी सोळा लाख चोवीस हजार सातशे चौदा रुपये एवढी कर्जमाफी मिळाली असून त्यामध्ये सोन देवगाव शेवगाव दुमाला सुस्ते सांगवी खेड भोसे पेहे उमरे पागे करोळे कानोळे पिराची कुरोली वाडी कुरोली चिंचोली भटुंबरे बादलकोट ईश्वर वटार होळे नांदोरे देवडे व पटवर्धन कुरोली माळशिळ तालुक्यातील नऊ गावातील एकशे अठ्याहत्तर पूरग्रस्त शेतकऱ्यांना एक कोटी वीस लाख एकोणऐंशी हजार रुपयाची कर्जमाफी झाली असून त्यामध्ये लवंग वागुले मिळे नवरे नेवरे उमरे माळुंग जांभूळ वापेगाव खळवे या गावातील पूर्गस्थ शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे पूर्गस्थ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळा म्हणून आमदार बबरराव शिंदे फेब्रुवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून मदत करण्याची मागणी शासनाकडे केली होती त्यानुसार अतिवृष्टी बदे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा देण्यासाठी शासनाकडून निर्णय घेण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते तसेच शासनाकडून दिलेल्या आश्वाना आश्वासनाची पूर्तता झाल्यामुळे माळा मतदारसंघातील संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील पंधरा कोटी रुपयाची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की दाबून जास्तीत जास्त शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र